हेलो फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। 7 दिवसांचा डाएट प्लैन आपला चालू आहे, त्यानुसार 5व्या दिवशी 4 वाजता टिफिन रेसिपी काय घ्यायची याचा व्हिडिओ आज मी अपलोड करीत आहे। यावेळी आपल्याला बनवायचे आहे व्हेज टिक्की। यासाठी मी पत्ताकोबी आणि भोपळा घेतलेला आहे आणि पत्तागोबी भोपळा हा मी छान बारीक किसून घेतलेला आहे आणि यासोबत ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। 2-3 हिरव्या मिरच्या, 1 बटाटा आणि 2 कांदे घेतलेले आहेत आणि हे जे बॅटर आहे हे रेग्युलर डोस्यांचं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच तांदूळ आणि उडीद डाळ यांचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। आणि यामध्ये घालण्यासाठी थोडासा पुदिना, थोडा कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे। लोखंडी तवा मी तापायला ठेवलेला आहे आणि यावर मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला बटाटा मी यामध्ये घालत आहे। बटाटा आणि कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। बारीक चिरलेला पुदिना आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व मी एका मोठ्या बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्येच बारीक चिरलेला पत्ताकोबी, बारीक किसलेला भोपळा आणि बारीक किसलेलं ओलं खोबरंसुद्धा मी घालत आहे। आणि यामध्ये डोस्याचं जे आपलं बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी फोडणी केलेली होती कांदा आणि बटाट्याची ती पण यामध्ये घालत आहे। यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आता तव्यावर तेल टाकून आपण याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा बारीकसर पातळसर आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही चवीपुरतं लिंबूसुद्धा घालू शकता। ह्या टिक्क्या चवीला अतिशय सुंदर लागतात, नक्की नक्की करून बघा। किंवा एरवीसुद्धा मुलांसाठी नाश्त्याला तुम्ही हे ही रेसिपी नक्की बनवू शकता। यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे भरपूर व्हिटॅमिन्स आणि भरपूर मिनरल्स आपल्याला मिळतात, त्यासोबत फायबर्ससुद्धा भरपूर मिळतात, ज्यामुळे वजन तर कमी होतंच त्यासोबत बाकी रोगसुद्धा होत नाहीत। अशा बघा छान टिक्क्या आपल्या तयार झालेल्या आहेत। या टिक्क्या आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो। आणि यासोबतच 1 खिरा, 2 टोमॅटो आणि थोडंसं कारलं हे स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे। या ज्यूसमध्ये आपण काळं मीठ किंवा लिंबू वगैरे काहीच घालत नसतो, हा आपल्याला ज्यूस प्लेनच घ्यायचा असतो। हा ज्यूस घेतल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते आणि डोळ्यांचं, केसांचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं। डायबिटीस असलेल्या लोकांनी कारलं थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल। आणि यानंतर ॲज युजुअल आपल्याला तुळशीचा चहा बनवायचा आहे। तुळशीची पानं, आलं थोडंसं, आलं 2 मिरे, गवती चहा आणि थोडासा गुळ मी यामध्ये घातलेला आहे। हे सर्व छान उकळून घेऊन यामध्ये दूध घालायचं आहे आणि आपला असा छान उकळल्यानंतर भन्नाट चहा तयार झालेला आहे। मंडळी, आपली व्हेज टिक्की, ज्यूस आणि चहा
टिफिन रेसिपीसाठी तयार आहे। धन्यवाद।